मस्त एकदम सगळी टेस्ट तिखट मीठ सगळं व्यवस्थित कवर फक्त ब्रँड वेगळा याच्यामध्ये विटामिन ई कॅप्सूल आहे आणि ॲलोवेरा जेल आणि रोज. नमस्कार, लाईफ डायरी बाय अक्षतामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आहे संडे आणि संडेला सुट्टी असते, त्यामुळे आजचा ब्लॉग तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर आज संडे स्पेशल काय काय गोष्टी होणार आहेत हे दिवसभरात तुम्हाला दिवसभरातल्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला आज या ब्लॉग थ्रू दाखवणार आहे. तर कुठेही व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. तर चला, आजचा बेत आहे तो म्हणजे वडा मिसळ. तर वडापाव पण होणार आहे आणि मिसळपाव पण होणार आहे आणि वडा मिसळपावसुद्धा होणार आहे. तर चला, मी ते कसं बनवते हे तुम्हाला डिटेल जी रेसिपी आहे ती अक्षताज किचन या माझ्या दुसऱ्या यूट्यूब चॅनेलवर पाहायला भेटेल. त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. तर तो व्हिडिओसुद्धा पाहायला विसरू नका. तर चला, वडा मिसळची काय काय तयारी करायची ते मी तुम्हाला दाखवते. तर चला, आवडेल हा ड्रेस, मला फार आवडला. झुडिओमधून घेतलेला आहे हा ड्रेस. या ड्रेसच्या खाली तुम्ही कोणतीही लेगिंग किंवा पायजमा घालू शकता. आणि हे जे कानातले आहेत ना, हे कानातले ट्रेनमधून घेतलेले आहेत. तर आजचा कसा वाटलेला आहे तुम्हाला ड्रेस आणि कानातले हे मला नक्की सांगा. वाव, सुंदर असा पाऊस पडतोय ते बघा, मस्त छान असा बाहेर पाऊस पडतोय. मस्त मुसळधार, मस्त अशी थंड थंड हवा येते. एरवी उन्हाळ्यात असं व्हायचं की किचनमध्ये उभं राहूशी वाटायचं नाही आणि काही करायची इच्छा पण नसायची, पण आज जरा बरं वाटतंय आणि पाऊस पडतोय तर मस्त मजा येते. तर पावसात अशा छान अशी गरमागरम वडे आणि त्याच्यासोबत पाव किंवा उसळ तर एन्जॉय करणार आहे. काय चाललंय? खजूर खजुराची चटणी बन, खजूर लाडूसाठी चालले बनवायचे. इथे वडा उसळ म्हणजे वडा मिसळ पावची तयारी चालू आहे. इथे अद्रक लसणाची पेस्ट करून ठेवलेली आहे. बटाटे जे आहेत ते मस्तपैकी उकडून त्याचे साल काढलेत वरचे. आणि मिरची तळण्यासाठी मिरची ठेवलेली आहे. आणि इथे आता नाचणीचा, ॲक्च्युली नाचणीच्या लाडूची पण तयारी सोबतच चालू आहे. नाचणीच्या लाडूचा वेगळा व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. वडा उसळसाठी इथे मी बॅटर करून ठेवलं आहे, हे बघा, वड्यासाठीचं बॅटर तयार करून ठेवलं. असा सगळा चाललेला आहे गोंधळ. आणि आज संडे आहे तर संडेची ही सगळी धावपळ चाललेली असते. स्पेशल काहीतरी चाललेलं असतं कारण एकच दिवस सुट्टी असते. घरातली साफसफाई पण असते, जेवण पण स्पेशल बनवावं लागतं. तर हे सगळं आहे. तर चला आता एक जसं जसं होईन तसं तसं मी तुम्हाला दाखवतच जाईन. तर आजची वडा मिसळ कशी झालेली आहे हे मी तुम्हाला याच ब्लॉगमध्ये सांगणार आहे. आणि रेसिपी जी आहे ती तुम्हाला अक्षताज किचनच्या चॅनेलवर पाहायला भेटेलच. आणि त्याचसोबत जो नाचणीचा लाडू जो आहे तो मी कसा बनवते, खूप पौष्टिक असतो ॲक्च्युली, तर तो मी कसा बनवते हे सुद्धा तुम्हाला त्याच चॅनेलवर पाहायला भेटेल, अक्षताज किचन या चॅनेलवर. तर चला आता पटपट आवरते. तर इथे आहे अभय आणि तुम्हाला दाखवते पिल्लूचं काय चाललंय. ते चाललेला आहे अभ्यास. काय खाते पिल्लू? मखाना खाते. ओके, ठीक आहे पिल्लूचा. आणि चला आता पुढे काय काय गोष्टी आहेत ते दाखवते. समू समू आले. हाय. फ्रॉक बघा किती मस्त आहे समोसा आमच्या. कसं झालंय? अजून खाल्लंच नाहीये. मस्त एकदम सगळी टेस्ट तिखट मीठ सगळं व्यवस्थित बरोबर एकदम बाहेरच्या सारखं लागतं. लाडू बनवतोय नाचणीचे. लाडू गुळाचा प्रकार बघायचा.
आता आम्ही चाललेलो आहे. कुठे चाललोय हे लवकरच कळेल. सरप्राईज आहे, है ना दीदी? हो, आम्ही चाललेलो आहोत एका ठिकाणी. तिथून आम्ही काय 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 आहे हे पाहूया. मम्मी यार स्क्रीन एलसीडी सुपर है. काय करायचं ह्याच्यात? आणि काय उपयोग आहे? उपयोग काय आहे? एक वर चेक करले ना बॉक्स मी दिखावा. दीदी हाऊ यू फील? हा कसं वाटतंय तुला दीदी? छान वाटतंय. छान वाटत. फर्स्ट मोबाईल ना? येस. काय डेट आहे? आज आहे 23rd जुलै 2023. दीदी बॅक कव्हर पण गिटार मध्ये सगळे चांगले. हा माझा आहे. चला ऑनलाईन मध्ये सेम आहे अक्षरा. हाय अमर, ए कॉपी केली. फक्त ब्रँड वेगळा म्हणूनच घडासाठीच गेलेली. अप्पल आहे. अप्पल तर इथे मी आता बनवणार आहे मसुराच्या डाळीची पावडर. तर ही पावडर कशासाठी बनवणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगते, कारण तुम्हालाही याचा खूप उपयोग होईल. तर याची पावडर बनवणार आहे आणि या पावडर पासून काय करणार आहे हे मी तुम्हाला पुढे सांगते. तर आत्ताच आलेलो आहोत आम्ही विजय सेल्स मधून. तर तुम्ही विजय सेल्स मध्ये पाहिलेलंच आहे की समूला आम्ही नवीन मोबाईल घेतलेला आहे, कारण तिचा बर्थडे येतोय 13 ऑगस्टला. तर तिला बर्थडे साठी खास स्पेशल म्हणून मोबाईल घेतलेला आहे. तर त्या मोबाईल मध्ये काय काय फीचर्स आहे आणि कोणता मोबाईल आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळात सांगते.
तर घरी आलो चहा पिलो आणि आता ही मसूर डाळीची अशी पावडर तयार करून ठेवलेली आहे बघा। तर या पावडर पासून मी काय करणार आहे आणि कशासाठी मी ही पावडर तयार केली हे देखील मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतेच। तर आता या डब्यामध्ये मी ही पावडर जी आहे ती स्टोर करून ठेवते। तर अशा पद्धतीने ही पावडर केली आता त्याचं झाकण लावते आणि समोरच्या आमच्या मोबाईल मध्ये काय काय फीचर्स आहे आणि मोबाईल कोणता आहे मी तुम्हाला थोड्याच वेळात दाखवते। वाजता किती यार, अरे मोबाईलचं फीचर नको का दाखवायला त्यांना, कळायला नको का? 6 GB रॅम आहे, 128 GB मेमरी आहे आणि कॅमेरा पण चांगला आहे, 50 MP आहे। दोन कॅमेरा आहे त्याच्यामध्ये। हा एक फ्रंट आणि बॅक ना कॅमेरे? नाही नाही मागे दोन आहेत। हा मागे दोन आहेत। अच्छा आणि पुढे एक आहे। एक आहे तुला पाहिजे पाठी तीन आहे ना तुला? मला तीन आहे पण ते दोन कॅमेरे आहेत माझे। कॅमेरे मला किती कॅमेरे? बघू किती आहेत आई? दोन आहेत की फोन आहे पण आईचा पण चांगला आहे मोबाईल। हो कितीला आहे आई? 7 ना? 7000 आहे। चांगला आहे बघ मोबाईल। हो 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 पण नंबर आणि अजून काय आहे अभी? अजून अजून याच्यामध्ये आहे AMOLED डिस्प्ले आहे, क्लिअर आहे, 90 Hz त्याचा रेशो आहे म्हणजे डिस्प्ले एकदम क्लिअर आहे। आणि चांगलं आहे, याच्यामुळे आपल्याला फ्री पण भेटलंय भरपूर। आणि कमी किमतीत आहे ना? कितीला पडलेला? 16000 प्राइस जास्त आहे पण विजय सेल्स मध्ये 16 होता आणि त्याच्यामध्ये पण आपल्याला सेलफोन फ्री मिळालं, ब्लूटूथ कमी पैशात मिळालं, खूप डिस्काउंट करून त्यांनी चांगल्या मध्ये बसवला। बघू जरा मोबाईल मागू जास्त छान आहे। रेडमीच आहे ना? तर आता ही मसुरीच्या डाळीची जी पावडर बनवली ना ती मी स्किन केअर साठी बनवलेली आहे, म्हणजे एक आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा चेहऱ्याला पॅक लावायचा आहे। तर म्हणून मसूर डाळीचा पॅक हा खूप छान आणि लाभदायक आहे, कारण जे चेहऱ्यावर आपले डाग असतील ते डाग जातात, चेहऱ्या म्हणजे ग्लो स्किन ग्लो करण्यासाठी मदत करते आणि एक्सफोलिएटचं पण काम करते म्हणजे स्क्रबिंगचं पण काम करते। तर खूप मल्टीपर्पज आहे स्किन केअर रुटीनसाठी, तुम्ही ह्याला आठवड्यातून 15 दिवसातून एकदम याचा मसूर पॅक तो वापरू शकता। तर आज मी कोणता मसूर डाळीच्या पावडरीचा पॅक बनवणार आहे हे मी तुम्हाला दाखवते। तर इथे मी 1 चमचा घेणार आहे पावडर, हे रोज वॉटर टाकते, व्हिटॅमिन ई ची ही कॅप्सूल आहे तर ती जरा टाकते याच्यात, आणि ॲलोवेरा जेल टाकते आहे आणि ॲलोवेरा जेल टाकते, अजून एक गोळी जी आहे व्हिटॅमिन ई ची टाकते, अजून एक टाकते आणि हा जो पॅक आहे ना तो व्यवस्थित मिक्स करून घेते आणि चेहऱ्याला लावायचा। तर इथे आपला पॅक हा बनवून झालेला आहे। तर चेहरा स्वच्छ वॉश करायचा आहे म्हणजे फेस वॉशने स्वच्छ करून मग चेहऱ्यावर हा पॅक लावणार आहे। तर चला आता चेहऱ्याला पॅक लावते, ते पण दाखवते। आरशातून घेतलंय एकदम मऊ आहे ग, स्क्रब नाही ना असं? नाही जास्त असं हार्श नाहीये। दीदीला पण लावायला सांग। हो दीदीला पण लावायला सांग ना बाई। तू जरा बसत नाही
तर हा पॅक आता मी लावलेला आहे चेहऱ्यावर आणि 15 ते 20 मिनिटं जरा हा पॅक असं चेहऱ्यावर ठेवते. याच्यामध्ये विटॅमिन ई कॅप्सूल आहे आणि ॲलोवेरा जेल आणि रोज वॉटर मिक्स करून मसुऱ्याचं पॅक बनवलेलं आहे. तर पॅक पूर्ण 15 ते 20 मिनिटानंतर धुतल्यानंतर मी तुम्हाला परत इफेक्ट दाखवते याचा कसा आहे ते. तर चला आता 15 ते 20 मिनिटं याला पूर्णपणे सुकून देते. पॅक आता पूर्ण सुकलेलं आहे, हे पहा. जवळून दाखवते, हे पहा. आता मी चेहरा वॉश करून येते आणि त्यानंतर तुम्हाला रिझल्ट दाखवते या पॅकचा. तर हे पहा, चेहऱ्याचं तुम्हाला मी दाखवते फरक किती छान वाटतोय. मस्त असा ग्लो पण वाटतोय आणि अशी स्वच्छ स्किन झाल्यासारखी वाटते, एकदम अशी छान आतून क्लीन झाल्यासारखी वाटते. तर जरा आता ते पुसते पाणी. हे पहा, चेहरा वॉश केला आहे आणि खरंच या पॅकचा ना खूप जास्त इफेक्ट आहे. म्हणजे मला तर हेच आहे की पार्लरमध्ये जास्त पैसे घालवण्यापेक्षा घरातले जे होम रेमेडीज असतात म्हणजे किचनमध्ये अवेलेबल असलेल्या गोष्टींपासून आपण चेहऱ्याची खूप छान काळजी घेऊ शकतो. तर हे बघा, टॅनिंग पण निघून जाते याने आणि बऱ्याच गोष्टी याने सॉल्व्ह होतात स्किन रिलेटेड. तर तुम्हीसुद्धा हा पॅक नक्की ट्राय करून पहा आणि तुम्हाला देखील रिझल्ट याचा कसा आलेला आहे हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता इथेच मी हा दिवसभराचा ब्लॉग संपवते. नक्कीच तुम्ही या ब्लॉगचा आनंद घेतला असेल कारण वेगवेगळ्या गोष्टी या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटलेल्या आहेत. तर पुन्हा आपण लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.